मराठा समाजाची आंदोलनं ही गेली 4-5 वर्ष झालं सातत्याने या महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत आहेत. खऱ्या अर्थानं सगळे सोशल मीडियातले माध्यमं असतील, प्रशासनातले असतील किंवा न्यायालय असेल, या सगळ्यांनी या मराठा समाजाची जी आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनांचा त्यांनी सन्मान केला की एवढ्या मोठ्या जनसंख्येनी रस्त्यावर उतरलेला मराठाचा जनसमुदाय कुठल्याही प्रकारची अनुचित घटना न होता ही आंदोलनं पार पडत आहेत. गेल्या वेळेला आमच्या मराठा समाजाचे झुंजार नेते सन्माननीय मनोजी जरांगे साहेब हे आंदोलनाला उपोषणाला बसले. त्यांचं उपोषण इतक्या दीर्घ कालावधीपर्यंत चाललं त्यावेळेलासुद्धा इथल्या प्रशासनातले मंत्री या प्रशासनातले अधिकारी त्यांना जाऊन भेटले. त्यांच्या मागण्या अतिशय म्हणजे सामान्य आहेत किंवा गेली अनेक वर्षे मागतो आहे आम्हाला दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातलं नको आहे, तर आमच्या हक्काचं ज्या गोष्टी आहेत आणि त्याही कुठल्या, आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकीय आरक्षण नको आहे. आमची मुलं जी आहेत त्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं. कालचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देईन. 20 तारखेला या क्रीडा अधिकारीची एक परीक्षा झाली UPSC मध्ये. त्याच्यामध्ये त्या परीक्षेतला कट ऑफ लिस्ट आहे 82.5. जनरल कॅटेगरीमधनं मराठा समाजाचा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे 82.25%. म्हणजे वर्षा .25% तो कटअपमध्ये गेला. पण त्याच्याच बाजूला OBCचं बेनिफिट मिळालेला 45% गुण मिळवून पास झालेला विद्यार्थ्याला ती संधी मिळाली. लोक जे म्हणतात ना मराठ्यांना आरक्षण कशासाठी पाहिजे, मराठ्यांना आरक्षण याच गोष्टीसाठी पाहिजे. ज्या इतर समाजातले लोक ज्यांना शिक्षणामध्ये तुम्हाला शाळेतल्या फीमध्ये तुम्हाला सवलत आहे, मुलं पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथं हॉस्टेल आहे, वसतिगृह आहे, त्यांना इतर सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत, तर त्या मनोज जरांगे अगदी स्पष्टपणे बोलत आहेत. जसं केंद्रातले एक मंत्री आणि या महाराष्ट्रातले माजी मंत्री राहिलेले आणि स्वतःला सो कॉल्ड स्वयंघोषित लोकनेते समजणारे नेते या मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत की आम्ही 96 कोटी मराठा आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. मनोज जरांगेंनी तुमच्यासारख्या लोकांच्या रक्त शोषून मोठे झालेल्या नेत्यांसाठी आरक्षण ते नाही मागत आहेत. मराठा समाजामधले सुद्धा असे बहुसंख्य आहेत जे सक्षम आहेत, जे सधन आहेत, ते लोक स्वतः आम्हाला आरक्षण नको आहे. आरक्षण खरोखर ज्या मराठा समाजातले गरजवंत आहेत अशा गरजवंतांना ते आरक्षण मिळावं यासाठी सन्माननीय मनोज जरांगे साहेबांचा हा लढा आहे. आणि मनोज जरांगे साहेबांचे आज 6वा दिवस आहे, त्यांची तब्येत खालावली आहे. काल बोलताना त्यांचा तोल गेला, त्यांनी शासनाला पण अगदी नम्रपणे सांगितलंय तुम्ही मीडियाच्या समोर बोलताय की आम्ही चर्चा करतोय, तर चर्चा करायला जर तुमची तयारी असेल तर आज आणि उद्या मी माझ्या तोंडातनं शब्द उमटू शकतात. आज आणि उद्यामध्ये या चर्चेचे दरवाजे खुले आहेत आणि तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा. मी कुठल्याही बंद खोलीत दरवाजात चर्चा करत नाही, मीडियाच्या कॅमेरेसमोर आहेत आणि समोर तुमचे प्रश्नोत्तर होऊ जाऊ द्यात. मी तुमच्याबरोबर बोलतो आहे, पण हे प्रशासन ढिम्म आहे, यांना द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हे स्वतःलाच माहीत नाही. विनाकारण नको त्या अद्वातोद्वा गोष्टी हे लोक आपल्या भाषणात टाळ्या मिळवण्यासाठी करताय. परवा दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर जाऊन त्यांची शपथ घेतली. अरे कशाला खोटं बोलता, एका बाजूने एक नेता सांगतोय की मराठ्यांना आरक्षण मीच देणार, आम्हीच देणार. माझं 1.25 वर्ष झालं, तुम्ही 1 महिन्यात आरक्षण देणार होतात धनगर आणि मराठ्यांना, आता तुमचे हात कुणी धरलेत? तर माझ्या मते आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील की पुन्हा आमचे सन्माननीय मराठा समाजाचे झुंजार नेते मनोज जरांगे साहेबांचा अति आता अंत पानं बंद करावं आणि शक्य तितक्या लवकर या मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण हवं आहे ते देण्यात यावं. अशा प्रकारचे आंदोलन जे आहे ते शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मुलांना शिक्षणाच्या अडचणी येतात म्हणून आहे, पण ते सरकारकडून जर नाही झालं तर पुढं आंदोलन चिघळत राहिलं आणि मनोज जरांगे पाटलांचा जर केसालाही धक्का लागला, जर त्यांचं काय बरं वाईट झालं तर हा मराठा समाज कधीही गप्प बसणार नाही, सहन करणार नाही. आता हा मराठा जागा झाला, पेटलेला आहे आणि तो पेटल्यानंतर त्याला विजवायची ताकद कुणाच्यातच नाही. तरी सरकारनं ह्या गोष्टीची दक्षता घेऊन लवकरात लवकर ह्याचं काय आरक्षण कशा पद्धतीने त्याचं काय करायचं तो फैसला होणं गरजेचं आहे. नाही झाला तर ह्याला जबाब पुढच्या होणाऱ्या काय बऱ्या वाईट गोष्टीला सरकारच जबाबदार असणार. सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण चालू आहे. गेले 6 दिवस झालं मराठा समाजासाठी आदरणीय जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले आहेत आणि आज त्यांची तब्येत अशी खूप खालावली आहे. त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे समाजाच्या वतीने की जो काही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही लवकरात लवकर घ्या. कारण 40 दिवस आज तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिले ते या 46 दिवस झाले. त्यामुळे शासनाला विनंती आहे समाजाच्या वतीने की लवकरात लवकर निर्णय घ्या
निर्णय घ्यावाच लागेल. जर का निर्णय नाही घेतला तर मराठा समाजाचा उद्रेक झाल्याच्यावर ह्या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही. आत्ताच गावबंदी चालू आहे, जिल्हाबंदी चालू आहे, त्यामुळं इथून पुढं सगळा जो शहरातला जो मराठा समाज आहे तो देखील एकवटला आहे. त्याच्यामुळं शासनाला येऊन निर्णय घ्यावाच लागेल. याचे परिणाम खूप वाईट होतील येणाऱ्या इलेक्शनमध्ये. मराठा समाज हा इलेक्शनवरती बहिष्कार देखील टाकू शकतो किंवा लोकसभेला देखील ह्याचा फटका नक्की शासनाला बसेल, एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. मराठ्याची ताकद ही अनेक वर्षापासून राज्य सरकार पाहत आहे, केंद्र सरकार पाहत आहे. आज मनोज दरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ऐरोलीमध्ये इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण चालू आहेत. राज्य सरकारला आम्ही या माध्यमातून विनंती करतो की आपण तात्काळ हा आरक्षणाचा विषय आहे तो संपवा, मराठ्यांना मराठ्याच्या हक्काचं आरक्षण तात्काळ द्यावं, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आहे. आज अनेक वर्षापासून आपण पाहत आहात मराठा तरुण आहे तो नोकरीपासून असेल उद्योगधंद्यापासून वंचित राहिलेला आहे, प्रत्येक ठिकाणी त्याला त्रास होत आहे. आपण पाहिलं असेल की 90% मराठी मुलाला 90% मार्क असून त्याला शासकीय नोकरी मिळत नाही आहे आणि 40%वाला डॉक्टर होतो तो कशा पद्धतीनं सर्जरी करत असेल. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. अशा पद्धतीनं जर हे चालू राहिलं तर महाराष्ट्राचं नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही या आंदोलनाच्या या उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगू इच्छितो की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, महाराष्ट्रामध्ये मराठी आमदार 70% आहेत, सरकारमध्ये 70% आहेत. मला विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा, अन्यथा पुढील दुष्परिणाम भोगण्याचा. आज मराठा समाज, सकल मराठा समाज हा मराठ्याच्या आरक्षणासाठी एकत्र झालेला आहे. तो आज दरांगे पाटील या एक योद्ध्यामुळे हा जागा झालेला आहे आणि जो पण आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा मराठा समाज काही थांबणार नाही. आणि जर का दरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. हे यांनी शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मराठा आरक्षण हे द्यावं ही शासनाला मराठा समाजातर्फे एक आव्हान करण्यात येत आहे. आज या ठिकाणी ऐरोली या ठिकाणी सर्वांचं एक साखळी उपोषण आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात चालू केलेलं आहे. जो जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी जो लढा सुरू केलेला आहे त्यासाठी संपूर्ण ताकदीनं मराठा समाज त्यांच्या पाठीमागं उभा आहे. आणि सरकारनं या मराठ्यांच्या भावना या अतिशय तीव्र आहेत याचा विचार करून लवकरात लवकर हा तिढा सोडवावा हे मी सरकारला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा शासनाला इशारा देतो की तुम्ही आमच्या मराठ्यांचा अंत पाहू नका. नाहीतर भविष्यामध्ये या आंदोलनाची दिशा जर कोणत्याही वेगळ्या स्वरूपात गेली तर ते नक्की शासनाला परवडणार नसेल. आणि सर्व मराठा समाजाला मी आवाहन करतो की आपण याचप्रमाणे सर्वांनी गावबंदी, जिल्हाबंदी त्याप्रमाणे शहरांमध्ये हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे त्याला सर्व समाजाने एकमुठीने पाठिंबा द्यावा.